नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळी जवळ येते आहे त्यामुळे दिवाळी स्पेशल करतो आहे आपण, आणि आज आपण बनवत आहे शेजवान चकली। अगदी थोडीशी हटके आहे, सगळ्यांना आवडणारी आहे, बाहेरचे आपण खातच असतो विकत आणून, तर आपण आज घरात करूया। तर बघूया आपण ही शेजवान चकली कशी बनवायची। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे त्यालाही क्लिक करा। त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल, त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल। त्यामुळे बेल आयकनला जरूर क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण आता शेजवान चकली। शेजवान चकली बनवण्यासाठी आपल्याला हवा मैदा। मैदा आपण 1.5 कप मैदा घेतलेला आहे। शेजवान मसाला लागेल आपल्याला 1 टेबलस्पून, आणि ती लागतील आपल्याला 1 टीस्पून, अर्धा टीस्पून ओवा, 1/4 टीस्पून हिंग। मीठ चवीनुसार वापरणार आहोत, तर सर्वप्रथम आपण मैदा उकडून घेऊया। मैदा बांधण्यासाठी आपल्याला सफेद कपडा लागेल, स्वच्छ कपडा ला पाहिजे आणि सफेद असेल तर उत्तम। तर तो कपडा आपण घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण हा मैदा घेऊया। आपण मेजरमेंट कपने मी घेतलेला आहे हा 1.5 कप मैदा, आणि ह्याची आपल्याला पोटली बांधायची आहे। थोडीशी सैलसर बांधायची ही पोटली। आणि आपण हा उकडत ठेवूया मैदा। आपण कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी ठेवणार आहे जाळी। कुकरमध्ये आपल्याला मिळते जाळी, ती जाळी आहे ही, आणि ह्याच्यात मी पाणी घालणार आहे। पाणी जवळजवळ 1 ग्लास घातलेला आहे। ह्याच्यात मी ठेवणार आहे कुकरचं भांडं। त्याच्यात आपण ही मैदा बांधलेली ही पोटली ठेवायची आहे त्याच्यात, आणि झाकण लावायचं आहे। शिट्टी नको आहे आपल्याला, विदाऊट शिट्टी आपण 20 मिनटं हे उकडून घेणार आहोत मैदा। मैदा उकडल्यानंतर आपण 20 मिनटांनी मी गॅस बंद केला, आणि आता बऱ्यापैकी थंड झालं आहे, काढून घेतला आहे मी कुकरमधून, आणि आता आपण ह्याला सोडवूया। छान असा घट्ट तयार होतो, त्याला आपण फोडून घ्यायचं आहे। सगळा फोडून घेऊ आपण। मैदा आपण फोडून घेतला आहे, त्याला आपण चाळून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी हे भांडं घेतलं आहे आणि चाळण घेतली आहे। त्याच्यात आपण हा मैदा घालू। चाळून घेऊया आपण। चाळून घेतला आपण हा मैदा, आणि त्याच्यामुळे व्यवस्थित मोकळा झालेला आहे मैदा, आणि आपण उकडून घेतल्यामुळे अतिशय हलका होतो हा। तर आपण आता ह्याच्यात आपण सगळे साहित्य घालून घेऊया। हिंग, 1/4 चमचा घेतलेला आहे मी। सफेद तीळ, तीळ आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, पण तीळ छान वाटतात। ओवा, ओवा आणि जरा हातावर असा चोळून घ्यायचा। मीठ घेऊया। मिठाचं प्रमाण आपण असं करणार आहोत, कारण आपण शेजवान मसाला घालणार आहोत तर त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं, त्यामुळे मीठ अगदी थोडं घालायचं आहे। आणि शेजवान मसाला, शेजवान मसाला आरामात बाजारात मिळतो आपल्याला। हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आणि आपण हे पीठ भिजवून घेऊया। अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण चकलीचा छान घट्ट गोळा मळून घेतला आहे। अगदी या पद्धतीने आपल्याला हवा आहे, तर आपण आता लगेचच चकल्या करायला घेणार आहोत। याचे 2 भाग करून घेणार आहे मी। व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थित पडल्या पाहिजेत। बाजूला ठेवूया।
चकलीचा साचा घेतलाय मी आणि आपण चकलीचंच पातं लावलंय. त्याच्यात आपण हे केलेलं पीठ घालायचं आणि भांडं बंद करून घ्यायचं. जेवढ्या आपल्याला लहान मोठ्या हव्यात त्याप्रमाणे आपण करू शकतो. आणि ही बंद करायची टोकं जेणेकरून आपल्याला चकली व्यवस्थित सुटणार नाही तेलामध्ये. ही करून घेऊया आपण चकल्या. चकल्या करून घेतलेल्या आहेत मी आणि आता आपण ह्यात तळून घेऊया. तेल तापत ठेवलं आहे आपण. चकली मी तेलात सोडणार आहे. तेल तापलेलं आहे आपलं आणि मीडियम मध्यम आचेवर ठेवलं आहे. एक एक चकली मी सोडत जाणार आहे ह्याच्यात. एका वेळेला दोनच करणार आहे मी आणि त्याला पटकन उलटायची नाही. हे बुडबुडे थोडेसे कमी झाले पाहिजेत. म्हणून ह्या काढताना आता ह्या खालीच बसतायत म्हणजे व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. आणि आता मी काढणार आहे. काढून घेणार आहे मी आणि या पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेणार आहे. तयार आहे आपली शेजवान चकली. मस्त होते. शेजवान चकली आहे त्यामुळे ती खायला पण थोडीशी वेगळी आहे. सुंदर लागते. सगळ्यांना आवडण्यासारखी आहे. नक्की करून बघा. ही नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा. असा सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा. त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. असेच आशीर्वाद देत राहा. आणि ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.